वेड मराठे वीर मध्ये सिद्धार्थ जाधव ची एंट्री सोशल मीडियावरील या फोटोवरून चर्चा होत आहे। सध्या मराठी सिनेसृष्टीत एका चित्रपटाची भरपूर चर्चा होते, ती म्हणजे वेडात मराठी वीर दौडले साथ। महेश मांजरेकरांचा मोस्ट ऍम्बिशियस प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा सिनेमा अजून रिलीजही नाही झालाय, पण काही कारणांमुळे तो सतत चर्चेत असतो। याआधी महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर याची कास्टिंग किंवा काही दिवसांपूर्वी सत्या चित्रपटातून बाहेर पडण्याची बातमी, त्यात आता पुन्हा एक नवीन चर्चा बाहेर पडली आहे आणि ती म्हणजे सिद्धार्थ जाधव यांची एंट्रीची। नुकताच अभिनेता सिद्धार्थ जाधवनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे, यामध्ये सिद्धार्थ सोबत वेडात मराठी वीर दौडले साथ या चित्रपटाची पूर्ण कास्ट आहे। त्यात प्रवीण तालडे, जय, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम यासारखे कलाकार दिसून येत आहेत। आता या चर्चेची गोष्ट अशी आहे की जेव्हा या चित्रपटाची कास्ट डिक्लेअर झाली होती तेव्हा सिद्धार्थ जाधवचं कुठेही नाव नव्हतं। मग अचानक सिद्धार्थ या सर्वांसोबत काय करतोय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सत्या या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आलेली, त्याच्या जागी आरव वेळणकर न घेतलंय असं देखील बोललं जात होतं। पण आता सिद्धार्थ जाधव या सर्वांसोबत काय करतोय हे पाहून सगळ्यांनाच माहिती करून घ्यायचंय। चित्रपटात दिसून येणार आहे का की कुठल्या तरी इंटरेस्टिंग भूमिकेवर त्याचा एक अपिअरन्स आहे? तर तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लोकमत फिल्मीच्या नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा। धन्यवाद।